चाळीसगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा अर्ज दाखल केलाय. पक्षाने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवून आम्हीच निवडून येऊ असा विश्वास देखील देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलाय. राजीव देशमुख यांची भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण, वंचितचे राठोड, अपक्ष उमेदवार डॉक्टर विनोद कोतकर यांच्याशी लढत आहे. म्हणूनच ही निवडणूक आता या मतदारसंघासाठी चुरशीची ठरणार आहे. राजीव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून 2009 ते 2014 या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार होते. राजीव देशमुख हे चाळीसगाव मधील मोठं नेतृत्व मानलं जात आहे, त्यामुळे यंदा नेमकी लढत कशी असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.